मग या संख्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की एकोणपन्नास एक्याऐंशी पंचवीस छत्तीस एकशे एकवीस एकशे शहाण्णव या सर्व पूर्ण वर्गसंख्या एकोणपन्नासचं वर्गमूळ गुणिले एक्क्याऐंशीचं वर्गमूळ एकोणपन्नासचं वर्गमूळ सात गुणिले एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ सात गुणिले नऊ म्हणजेच त्रेसष्ट याचा अर्थ ह्या उभ्या रकान्यात ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचं वर्गमूळ घेऊन त्यांचा जर गुणाकार केला तर तिसरी संख्या आपल्याला मिळते म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये पहिली संख्या पंचवीस आहे पंचवीसचं वर्गमूळ पाच गुणिले दुसरी संख्या छत्तीस आहे छत्तीसचं वर्गमूळ सहा सहा गुणिले पाच बरोबर तीस मिळेल ती संख्या सुद्धा इथं मिळालेली आहे म्हणून तेच सूत्र वापरून तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपण संख्या शोधू शकतो म्हणजे पहिली संख्या एकशे एकवीस आहे त्याचं वर्गमूळ अकरा मिळेल गुणिले दुसरी संख्या एकशे शहाण्णव आहे त्याचं वर्गमूळ चौदा मिळेल मग अकरा गुणिले चौदा उत्तर मिळेल एकशे चोपन्न म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे एकशे चोपन्न